आज आम्ही MMR रिजन मध्ये पहिल्यांदा पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविडच्या संदर्भातली परिस्थितीचा आढावा घेण्याकरता या ठिकाणी आलो आहोत. आम्ही नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा वाशी जनरल हॉस्पिटल जे आहे, ज्याला आता कोविड हॉस्पिटल म्हणून परिवर्तित केलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तिथली सगळी माहिती घेतली आणि एकूण तिथला सगळा आढावा देखील आम्हाला देण्यात आला. त्यानंतर सिडको एक्झिबिशन सेंटरला आम्ही भेट दिली, ज्या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये एक मोठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे, तर त्याही संदर्भात तिथली सगळी पाहणी केली आणि अर्थात तिथे जी व्यवस्था उभी केली आहे त्यामुळे तिथल्या पेशंट्सला शुभेच्छा देखील त्या व्यवस्थेतनं देता आल्या. इथे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये येऊन एकूणच आयुक्तांसोबत आम्ही त्या ठिकाणी भेट घेतली आणि संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कशा प्रकारे कोविडचा मुकाबला चाललेला आहे आणि त्या संदर्भात काय स्ट्रॅटेजी आहे ही देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की गेल्या महिन्याभरात कोविडच्या पेशंटची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा ग्रोथ रेट हा बऱ्यापैकी हाय आहे. जरी डबलिंग रेट हा 24 दिवसाकडे गेला असला तरी देखील आपल्याला कल्पना आहे की जशी बेस वाढतं तसं डबलिंग रेट हा त्याचे दिवस देखील वाढत जातात पण संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्या दृष्टीनं संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. काही ऑब्झर्वेशन्स देखील या ठिकाणी लक्षात आले की आता शासकीय व्यवस्थांमध्ये पेशंट्स करता जागा उरलेली नाही आणि त्यामुळे पेशंट्सला मोठ्या प्रमाणात खासगी व्यवस्थांमध्ये जावं लागतं आणि खासगी ज्या काही व्यवस्था आहेत त्या ठिकाणी पेशंट्सकडनं मोठ्या प्रमाणात बिलं वसूल केले जातात आणि विशेषतः पेशंट जर क्रिटिकल असतील तर क्रिटिकल पेशंट्सला जिथे व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल किंवा इतर इंटेन्सिव्ह केअरची आवश्यकता असेल अशा ठिकाणी आता सामान्य माणसाला काही खासगी रुग्णालय परवडत नाहीत. मी आता आयुक्तांना देखील ही सूचना केली आहे की महात्मा फुले जनारोग्य योजना जी आहे किमान स्ट्रिक्टली खासगी हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट असेल किंवा त्या ठिकाणी जे लोक व्हेंटिलेटरवर आहेत किंवा ऑक्सिजनेटेड बेड्सवर आहेत अशा लोकांना ती लागू झालीच पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत त्यांची ट्रीटमेंट होऊन त्यांच्याकडनं बिलाच्या वसुलीचा तगादा हा लागू नये अशा प्रकारची व्यवस्था ही महानगरपालिकेने उभी करावी अशा प्रकारे देखील मी त्यांना सूचना केल्या. त्याचप्रमाणे माननीय गणेश नाईक साहेबांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आणून दिली की जनरल हॉस्पिटल हे कोविडला कन्वर्ट झाल्यामुळे विशेषतः जो गरीब पेशंट आहे आणि जो नॉन कोविड पेशंट आहे याच्याकरता कुठल्याही व्यवस्था उरलेल्या नाहीत आणि त्याकरता मग नंतर असा निर्णय झाला होता की सिडकोची जी व्यवस्था उभी केली आहे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनेटेड बेड्स तयार करून टप्प्याटप्प्यानं सिव्हिल हॉस्पिटल हे नॉन कोविडला देखील उपलब्ध करून द्यावं, परंतु ते काम पाहिजे त्या वेगाने होत नाही आहे आणि म्हणून आज ती देखील आम्ही विनंती केली आहे की ते वेगाने त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण म्हणजे आमच्या आमदार मंदाताई म्हात्रे असतील किंवा स्वतः नाईक साहेब असतील यांनी देखील त्याकरता निधी उपलब्ध करून दिला आहे, आपल्या स्वतःच्या निधीतनं त्यांनी पैसा दिला आहे
आणि मला असं वाटतं की हे काम जर वेगाने झालं तर या भागामध्ये जे नॉन कोविडचे पेशंट्स आहेत यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करता येतील. आज विशेषतः जे काही टेस्टिंगचं प्रमाण आहे हे प्रचंड कमी आहे. आपण जर बघितलं तर साधारण मागच्या महिन्यामध्ये जो काही संक्रमणाचा दर आहे हा 38 ते 40% पोचला होता, आत्ताही तो जवळजवळ 30% आहे. 30% संक्रमणाचा दर, याचा अर्थ अधिक टेस्टिंगची आवश्यकता आहे. आपण जर बघितलं तर जून महिन्यातला देशाचा संक्रमणाचा दर हा 6.4% आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठे 45%, कुठे 40%, कुठे 30% असा जर आपला दर असेल तर यातनं आपण टेस्टिंग जर वाढवलं नाही तर संक्रमण वेगानं वाढत जाईल. कारण आयसोलेशन होणार नाही, क्वारंटीन होणार नाही आणि संक्रमित, विशेषतः लक्षणं नसलेले जे संक्रमित पेशंट्स आहेत हे मोठ्या प्रमाणात हे संक्रमण वाढवतील. आणि म्हणून आत्ता आयसीएमआरने ही स्ट्रॅटेजी केली आहे की मोठ्या प्रमाणात टेस्टिंग झालं पाहिजे आणि म्हणून मी ती देखील विनंती या ठिकाणी केली आहे की टेस्टिंगची संख्या दुपटीनं अडीचपटीनं वाढवली पाहिजे. आणि आता रॅपिड टेस्टिंग किट्स देखील उपलब्ध झाले आहेत, त्याचाही उपयोग झाला पाहिजे. विशेषतः वाशी बाजार समिती जी आहे या बाजार समितीचं संचालन करत असताना त्या ठिकाणी स्क्रीनिंग आणि रॅपिड टेस्टिंग या दोन्हीचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण नवी मुंबईमध्ये जो काही कोरोना वाढला तर त्याच्यामध्ये शेवटी ही एक व्यापारपेठ आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरची मंडळी येतात आणि त्यातनं संक्रमण वाढण्याचा धोका असतो. आणि मागच्या काळात हे लक्षात आलं आहे की तिथले कॉन्टॅक्टमध्ये आलेले पॉझिटिव्ह पेशंट्स मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून याही संदर्भात आज आम्ही अशी विनंती केलेली आहे की ठीक आहे, बाजारपेठ काही सगळी बंद करता येणार नाही पण थर्मल टेस्टिंग त्या ठिकाणचं हे वाढवलं पाहिजे आणि आता रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून रँडम तरी रॅपिड टेस्टिंग हे त्या ठिकाणी जर केलं तर हे संक्रमण जे आहे ते कमी करता येईल. एकूणच आत्ता जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये वाढणारी संख्या आणि आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर याचा एक मिसमॅच आहे आणि ज्या प्रकारे ही संख्या वाढते आहे त्याचा विचार करता थोडंसं प्रोजेक्शन करून अधिक आयसीयूचे बेड आणि अधिक व्हेंटिलेटर्स कसे मिळू शकतील हा प्रयत्न करावा लागेल. दुर्दैवाने शासनाने जे काही खरेदीची व्यवस्था उभी केली आहे ती अत्यंत स्लो आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो काही आपला ऍक्ट आहे त्या ऍक्टचा अवलंब करून, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टचा अवलंब करून किंवा एपिडेमिक ऍक्टचा अवलंब करून ही खरेदी वेगाने कशी करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण त्याशिवाय विशेषतः हे जे काही ज्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे असे जे पेशंट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे इंटेन्सिव्ह केअरचं इंटरव्हेन्शन ज्यांना हवं आहे अशा पेशंटची मोठी आफत त्यातनं होणार आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे जिल्हा प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, कारण आपल्याला आता कल्पना आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, आयुक्त हे स्वतः ॲडमिनिस्ट्रेटर आहे, त्यामुळे निर्णयाची प्रक्रिया ही ॲडमिनिस्ट्रेटर करता फार सोपी असते, त्यांनी ती फास्ट करावी अशी विनंती देखील त्यांना केली. आणि त्याचसोबत राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात त्या संदर्भातली मदत करावी अशी देखील आमची मागणी या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की एकूणच आयुक्तांच्या बदल्या करणं ही काही फार चांगली स्ट्रॅटेजी असं मला वाटत नाही. एखाद्या ठिकाणी खूपच नॉन परफॉर्मन्स असेल आणि काही अडचण असेल तर अशा वेळेस विचार केला जाऊ शकतो, परंतु सरसकट अनेक आयुक्तांच्या बदल्या चालल्या आहेत. शेवटी ही जी काही सगळी लढाई आहे, लढाईत कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आणि आयुक्त पदावर बसलेली जी व्यक्ती असते ती
वारंवार जर बदलली गेली तर या लढाईतली कन्सिस्टन्सी संपून जाते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी सरकार आपलं अपयश हे आयुक्तांच्या माथी मारून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करते आहे का, अशी देखील यातनं शंका निर्माण होते. मला असं वाटतं की या संदर्भात नीट विचार हा सरकारने केला पाहिजे. खरं आहे, आज आमच्याही बैठकीत सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी हाच मुद्दा मांडला, तर आज आयुक्तांनी आता आम्हाला आश्वस्त केलंय की ते लॅब उभी करतायत आणि आउटसोर्सिंग मधनं उभी करतायत. खरं म्हणजे लॅब उभं करणं हे काही कठीण काम नाही आहे, आणि त्याची म्हणजे लॅब उभी करणं आणि त्याला मान्यता मिळवणं हे आता आपल्या राज्यातच होतं. विशेषतः आपल्या राज्यात जसं एम्स नागपूर आहे किंवा असे तीन चार ऑर्गनायझेशन केंद्र सरकारने आयसीएमआरने त्यांना अधिकृत केला, प्राधिकृत केला आहे, आणि मी देखील दोन तीन लॅब्सला मान्यता मिळवून दिली. 3 ते 5 दिवसात देखील लॅबला मान्यता मिळते, त्यामुळे इथे एवढा उशीर त्याच्याकरता का लागला हे देखील खरं म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे. बरोबर. मला खरं म्हणजे याच्यात राजकीय बोलायचं नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक आयुक्तांच्या बदल्या झाल्या. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगरविकास मंत्री आहेत, आणि त्यांना म्हणजे मी माध्यमातच वाचलं, खरं असेल नसेल मला माहीत नाही, पण काहींनी सांगितलं की त्यांना देखील याची माहिती नव्हती. आता होती की नाही तेच स्वतः सांगू शकतात. तर मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी योग्य नाही आहे. समजा जर एकतर अशा प्रकारच्या बदल्या करायच्या असतील तर नगरविकास मंत्री पालकमंत्री यांनाही थोडं विश्वासात घेतलं पाहिजे, पण शेवटी तो त्यांचा अंतर्गत भाग असेल. पण मला असं वाटतं की आपण जो दुसरा मुद्दा मांडला तो मी पहिल्या दिवशीपासून मांडतोय की आघाडीमध्ये समन्वय दिसत नाही, सरकारमध्येही समन्वय दिसत नाही, मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही, आणि कॅबिनेट आणि मुख्यमंत्री यांच्यातही समन्वय दिसत नाही. हा समन्वय कुठेतरी वाढला पाहिजे, आणि लॉकडाऊन सारखे निर्णय घेताना एक थोडा वाईडर विचार केला पाहिजे. म्हणजे लॉकडाऊन करूच नाही या मताचा मी नाही, पण आता आपण अनलॉकमध्ये आहोत, अशा परिस्थितीमध्ये पार्शल लॉकडाऊन आपण विचार करू शकतो, एखाद्या विभागाचा लॉकडाऊनचा विचार करू शकतो. फारच परिस्थिती हाताबाहेर गेली तर मोठ्या लॉकडाऊनचाही विचार आपल्याला कधीतरी करावा लागेल, पण सरसकट आपण लॉकडाऊनला पॉलिसी जर केलं तर आपण यातनं कधीच बाहेर पडू शकणार नाही. म्हणून थोडा अल्टरनेट विचार आणि एक वाईडर ज्याला आपण कलेक्टिव्ह विजडम म्हणतो ते कलेक्टिव्ह विजडम देखील यात महत्वाचं आहे. नहीं, आपने जो बात कही वो सही है. जिस प्रमाण में बेड्स की और विशेष रूप से ऑक्सीजनेटेड बेड्स और वेंटिलेटर्स की आवश्यकता है उतनी संख्या में वो उपलब्ध नहीं है, और विशेष रूप से जो उपलब्धता है उसमें भी प्राइवेट सेक्टर में जो उपलब्धता है वो गरीब आदमी वहाँ जाने सहूलियत वहाँ नहीं मिलती, और जिस प्रकार का पेमेंट वहाँ पर लिया जाता है तो एक सामान्य मध्यम वर्गीय घर का व्यक्ति वो सहूलियत उसको वहाँ नहीं मिलती, वो नहीं जा सकता है, ऐसी परिस्थिति है. इसलिए मैंने आज ये निवेदन भी किया है कि बड़े पैमाने पर वेंटिलेटर्स की आवश्यकता अभी भी पड़ेगी, क्योंकि जिस गति से कोरोना इस MMR के क्षेत्र में बढ़ रहा है उसके चलते आज की परिस्थिति में जब हमको बेड्स कम पड़ रहे हैं, आज की परिस्थिति में जब हमको ICU बेड्स कम पड़ रहे हैं, तो हमको थोड़ा भविष्य का विचार करना पड़ेगा. कम से कम मुझे ऐसा लगता है कि अगस्त महीने के अंत तक क्या परिस्थितियां हो सकती है इसके आधार पर हमारी तैयारियां खड़ी करनी पड़ेगी. नाही, खरं तर आत्ता सगळ्याच पक्षांनी आणि विशेषतः जे काही आघाडीतले तिन्ही पक्ष आहेत त्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. ते म्हणताय पण त्यांच्या कृतीतनं मात्र ते दिसत नाही हा प्रश्न आहे.
आणि ठीक आहे वाद वगैरे सगळं ठीक आहे पण आता वादा करता ही वेळ नाही आहे, आता कोरोनाची लढाई करायची आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी समन्वयाची यंत्रणा उभी केली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे आणि हे सगळे वाद दूर करून किमान निर्णय प्रक्रियेत तरी आम्ही एक आहोत अशा प्रकारची परिस्थिती बाहेर दिसली पाहिजे. देखिए मैं उस पर इसलिए टिप्पणी नहीं करूंगा कि जितेंद्र आव्हाड बीमार भी रहे हैं और पालक मंत्री जो उनका काम है वो कर रहे होंगे, यानी मुझे उसके बारे में जानकारी नहीं है तो किसी पर व्यक्तिगत मेरी टिप्पणी नहीं है. पर इतना मैं जरूर कहूंगा कि जो मंत्री है उनमें समन्वय का अभाव है और पार्टियों में भी समन्वय का अभाव है और कैबिनेट और मुख्यमंत्री इनमें भी समन्वय का अभाव है और इसलिए एक स्ट्रैटेजी से सरकार आगे जाती हुई नहीं दिखती. सरकार के निर्णय बार बार बदलते हैं, सरकार में एक निर्णय सरकार लेती है तो उसके साथ वाली पार्टियां दूसरे निर्णय पर इंसिस्ट करती है और फिर दो तीन दिन में उस निर्णय को पीछे लेना पड़ता है. तो मुझे लगता है ऐसे समय अगर एक कोऑर्डिनेटेड एफर्ट और एक सिंगल कमांड सिस्टम ये अगर हमको दिखाई पड़े तो पैंडेमिक के समय वो बहुत जरूरी होती है. मला असं वाटतं की आत्ता गाड्या ही प्रायोरिटी होऊ शकत नाही, गाड्यांची प्रायोरिटी ही थांबू शकते ती. आता असं तर नाही की मंत्र्यांजवळ गाड्याच नाही आहेत, त्यामुळे समजा त्यांच्या गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर काही दिवस स्वतःच्या गाड्या ते वापरू शकतात आणि एकदा सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर नवीन गाड्या घेतल्या जाऊ शकतात. मला अनेक वेळा लक्षात येत नाही की या सरकारची नेमकी प्रायोरिटी काय आहे. एकीकडे आम्ही पगार देत नाही, आम्ही पगार डिफर करतो, आम्ही आमच्या हेल्थ वर्कर्सचाही पगार अनेक वेळा डिफर करतो, आमच्या पोलिसांना जे 24 तास ड्युटी करतायत त्यांना जे काही दिलं पाहिजे त्याच्याकरताही मागे पुढे पाहतो. आणि हे सगळं असताना कधी गाड्या घेण्याचा निर्णय करतो, कधी अनावश्यक कामं, म्हणजे आता जी काही आमदारांची 25-15 वगैरेची कामं आहेत ही आता थांबवली जाऊ शकतात, त्याची काही आता लगेच आवश्यकता नाही आहे. अशा सगळ्या कामांना मात्र आम्ही प्राधान्य देतो. तर सरकारचं नेमकं प्राधान्य कशाला आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत यांनी कडक धोरण स्वीकारलं पाहिजे. नाही, पवार साहेब आता मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यांची नेमकी काय चर्चा होते तर माध्यमातूनच आपल्याला समजते, म्हणजे आम्हाला ती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन नाही आहे. पण पवार साहेब असतील किंवा असे कुठलेही मोठे नेते असतील तर ते त्यांचा जो काही प्रदीर्घ अनुभव असतो या अनुभवाच्या आधारावर काही ना काही सूचना करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्या व्यवहार्य सूचना असल्या तर त्या कोणी ऐकायला हरकत नाही. मलाही त्यांनी कधी सूचना केल्या आणि त्या जर योग्य असल्या तर मी त्या अंमलात आणलेल्याच आहेत. मला असं वाटतं की हे मुख्यमंत्री देखील आणत असतील, पण नसतील आणत तर त्यांनी नक्की त्याचा विचार केला पाहिजे. असं नाही म्हणाले, ते असं म्हणाले की जर एकत्रित बसून काम केलं असतं, आमची मदत मागितली असती तर आम्ही मदत केली असती आणि प्रश्न सोडवायला त्यातनं मदत झाली असती. नाही मागितली तरी आम्ही मदत केली आहे, आम्ही करतच राहणार आहोत, आमचा कुठलाही इगो नाही आहे. पण त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ असा होता की एकूण संपूर्ण कोविडच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केवळ एक बैठक घेतली, ती देखील कोविडला 2 महिने झाल्यानंतर घेतली आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यातही मला आणि प्रवीणजींना त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून बोलवलं, पण आमच्या अध्यक्षांना देखील निमंत्रण दिलं नाही. आता सगळ्यात मोठा पक्ष आम्ही आहोत, आमच्या अध्यक्षांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नाही. पण ठीक आहे, कसं चालवायचा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जर त्यांनी मदत मागितली तर आम्ही करू आणि नाही मागितली तरी आमची जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत, त्यामुळे आम्ही करतच आहोत. पत्र लिहिलेलं आहे ज्यामध्ये
केंद्रीय कोट्यातून होणाऱ्या ऍडमिशन मध्ये ओबीसींना आरक्षण द्या अशी मागणी केली, कितपत योग्य वाटण्याने कसं बघते आपण? नाही, त्यांनी पत्र लिहिलं हे उत्तमच आहे, परंतु खरं म्हणजे हे आरक्षण कोणाच्या काळामध्ये रद्द झालं हे बघितलं गेलं पाहिजे. आणि मी आपल्याला दावेने सांगतो की माननीय मनमोहन सिंगजी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेसपासूनच या मेडिकलच्या ज्या काही ॲडमिशन्स आहेत, नीट तर नंतर सुरू झाली, पण त्याच्यामध्ये हा जो काही कोटा आहे तो कोटा डिनाय झाला. आणि जो काही लोकल कोटा आहे तो लोकल कोटाच केवळ त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्यामुळे आता त्यांनी पत्र लिहिलं असेल तर त्याच्यावर योग्य कारवाई होईल, पण जणू काही फक्त हे पत्र लिहून असं भासवायचं की काहीतरी हा सरकारचा निर्णय आहे, या सरकारचा निर्णय नाही, मनमोहन सिंगजींचाच निर्णय आहे. शेवटचं शेवटचं आहे की अनेक आमदारांच्या सर्व निकष बाजूला ठेवून सरकारच्या हमीवर त्यांना लोन दिलं जात आहे. भारत राखेचं नाव येतं, नाव येतं, सर्व सरकारी जे आमदार त्यांचे कारण आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की साखर उद्योगाला मदत करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात मी स्वतः माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे, पासवानजींशी चर्चा केलेली आहे, अमितभाईंशी चर्चा केलेली आहे, माननीय गृहमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख असलेले माननीय राजनाथ सिंगजी यांच्याशी चर्चा केलेली आहे. स्वतः आमचे रावसाहेब दानवे पाटील हे विभागाचे राज्यमंत्री आहेत, तेही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडनंही काही मदत मिळाली पाहिजे, राज्य सरकारकडनंही मदत मिळाली पाहिजे असा प्रयत्न आहे. मात्र हे सगळं करत असताना सिलेक्टिव्हली सगळे नियम बाजूला ठेवून केवळ आपल्या दोन चार कारखान्यांना द्यायचं हे देखील योग्य नाही आहे. निकष तयार करून जेवढे कारखाने त्या निकषात बसतील मदत केलीच पाहिजे, पण जेवढे कारखाने बसतील, आपण बघा आमच्याही काळात आम्ही मदत केली, पण आम्ही निकष तयार केले आणि त्या निकषामध्ये जेवढे बसले म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवून शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचेच जास्तीत जास्त कारखाने आहेत की जे निकषात बसले आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली. म्हणून ही मदत करताना हे फेवरेटिझम करू नये, आणि दुसरं काही त्याचे नियम आणि निकष असले पाहिजे. नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन कोणाला जर मदत होत असेल तर ती योग्य होणार. नाही, कोणालाच डावलण्यात आलेलं नाहीये. कार्यकारिणी भारतीय जनता पक्षाचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर आमच्याकडे जम्बो कार्यकारिणी नसते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये संपूर्ण राज्यातनं 12 उपाध्यक्ष, 12 मंत्री आणि 5 महामंत्री असतात. एवढ्या लोकांमध्ये संपूर्ण राज्य कव्हर होत नाही. त्याच्यानंतर मग कार्यकारिणीचे काही सदस्य असतात, कार्यकारिणीवर काही निमंत्रित असतात आणि काही विशेष निमंत्रित असतात. आता उदाहरणादाखल गडकरी साहेब असतील, मी असेल, आम्ही विशेष निमंत्रित आहोत. किंवा जे काही प्रमुख लोक आहेत, उदाहरणादाखल आता आमचे कोर कमिटीचे जे लोक आहेत, नाथाभाऊ असतील, पंकजाताई असतील, किंवा आपले विनोदजी तावडे असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, हे सगळे विशेष निमंत्रित आहेत. त्यामुळे या पद्धतीनेच ती कार्यकारिणी झालेली आहे आणि कार्यकारिणी ही सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी त्या ठिकाणी झाली आहे. मला वाटत नाही की कोणाची फार काही नाराजी त्याच्यामध्ये असेल. शेवटचं आता शेवटचा समीर आता आता शेवटचा शेवटचं असं आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे कोणीही कार्यकारिणीत आला तर तो माझाच आहे आणि मी त्यांचा आहे. त्यामुळे कोणाची छाप वगैरे नाही, सगळ्यांनी विचार करून तयार केलेली कार्यकारिणी आहे. आणि केंद्रीय भाजपने काही नावं मागितलेली आहेत केंद्रीय कार्यकारिणी करता, त्याच्यातली काही नावं आम्ही केंद्राला दिलेली आहेत. एक नाव तुम्हाला समजलेलं आहे, अजून दोन तीन नावं त्याच्यात आहेत. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.